शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट बघणार आहे. आपण बघतो की सध्या महाराष्ट्राच्या विदर्भातून छत्तीसगड, तेलंगणा, ओरिसा, पश्चिम बंगाल या भागात पावसाळी वातावरण तयार झालं आहे. हे 2-3 दिवस राहण्याची शक्यता आहे. WD पाठी WD उत्तर भारतात येत असून ती कमजोर स्वरूपात सध्या आहेत. आपण महाराष्ट्राच्या समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर विदर्भाच्या दिशेने पावसास सानुकूल स्थिती निर्माण होते. तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या भागात पावसाळी वातावरण तयार होते. तर आपल्याला दिसते की जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या काही भागात पावसास अनुकूल वातावरण तयार होत आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून दीर्घावधीचा अंदाज बघणार आहोत. आज 17 तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्येही पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. GFS मॉडेलने मात्र 18 तारखेलाही हे वातावरण विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणजे या वातावरणाचा जोर 19 तारखेला वाढण्याचे अंदाज दिले आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, तेलंगणा या भागात त्याचा प्रभाव वाढेल. म्हणजे महाराष्ट्राच्या केवळ पूर्व विदर्भाच्या भागातच हा पाऊस असेल. थोडा मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे लातूर, नांदेड, धाराशिव किंवा अगदी वाशिम, हिंगोली, अमरावतीपर्यंत त्याचा प्रभाव हलक्या स्वरूपात जाणू शकतो. या मॉडेलने तरी 20 तारखेपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागराच्या दिशेने विशाखापट्टणमच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे हा प्रभाव 21 तारखेलाही बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात राहण्याची शक्यता आहे. मध्य भारतावरील वातावरण 22 तारखेला पूर्वेला सरकणार आहे. दरम्यान श्रीलंकेजवळ असलेल्या एका कमी दाबामुळे केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसात जोर वाढेल. महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल. 22 तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रात या मॉडेलने पाऊस दाखवलेला नाही, जवळपास 26 तारखेपर्यंत. परंतु स्थानिक ढग निर्माण होण्यासाठी या काळात वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात काही ठिकाणी पावसाचं वातावरण होऊ शकतं असा अंदाज आहे. कायमेटने यापूर्वी या अंदाजाविषयी फारशी माहिती दिलेली नव्हती. परंतु 17 तारखेला विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे. हे वातावरण 18 तारखेला आणखी प्रभावी होण्याची शक्यता वर्तवली आहे. आपण बघतो की 19 तारखेला या मॉडेलने देखील पावसात जोर वाढत असल्याचं दाखवलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भातच याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या स्वरूपात विशाखापट्टणम ते अगदी पश्चिम बंगाल, बिहारपर्यंत एक कमी दाबाचं क्षेत्रच 20 तारखेला तयार होता येईल असं दाखवलं जात आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात हे वातावरण 21 तारखेपर्यंत राहील. पूर्व भारतात याचा प्रभाव अधिक राहील. 22 तारखेपासून पुढे मात्र हे वातावरण उत्तर भारतात हलका WD, पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण, केरळ तामिळनाडूमध्ये हलकं पावसाळी वातावरण असंच राहणार आहे. SMWF AIFS मॉडेलने सुद्धा पूर्व विदर्भात आज पाऊस दाखवला आहे. याचा थोडा नांदेड पूर्व, लातूर पूर्व भागामध्येही प्रभाव असण्याची शक्यता आहे. वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा किंवा अमरावती पूर्वमध्ये देखील याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 18 तारखेला थोडा याचा प्रभाव वाढू शकतो. 19 तारखेला प्रभाव वाढला तरी देखील थोडं ते छत्तीसगड, ओरिसाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो की याचा प्रभाव हा ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशच्या भागात राहण्याची शक्यता दिसते. 19-20 तारखेलाच महाराष्ट्रातला प्रभाव त्याचा कमी होईल. महाराष्ट्रामध्ये एकूणच याचा प्रभाव अतिशय तुरळक प्रमाणामध्ये पूर्व विदर्भाच्या भागात आहे. या मॉडेलने महाराष्ट्रात पुन्हा पावसाची परिस्थिती 28 तारखेला निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. आणि याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे. 29 तारखेलाही हा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
30 तारखेलाही थोडं मराठवाडा विदर्भात याचं वातावरण राहील असा प्राथमिक अंदाज येतो आहे. 31 तारखेला हे वातावरण निघून जाईल, परंतु मध्य भारताच्या दिशेने एक WD सरकण्याची शक्यता एप्रिलच्या सुरुवातीला आहे. त्यामुळं एप्रिलमध्ये फेब्रुवारी मार्चच्या तुलनेत जास्त पाऊस पडेल का याविषयीचा अंदाज मात्र आपल्याला आज घ्यावा लागेल. त्या संदर्भातला अंदाज आपण आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आज प्रसिद्ध करू. आपण या मॉडेलनुसार थोडा धावता अंदाज बघूयात. आपण बघतो की विदर्भामध्ये केवळ महाराष्ट्राच्या पावसाळ्यातून राहणार आहे. मराठवाड्यात थोडं हलकं वातावरण नांदेड लातूरमध्ये राहू शकतं, मात्र एकूणच हे वातावरण फार काळ टिकणार नाही. 20 तारखेनंतर हे वातावरण पूर्व भारताकडे सरकेल. दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पहिला कमी दाब तयार होतो आहे, हा श्रीलंकेच्या दरम्यान तयार होईल. मात्र याचा प्रभाव केरळ आणि तामिळनाडूत हलक्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. आपण एकूणच बघतो की हे वातावरण उत्तर भारतात आणि पूर्व भारतात WD स्वरूपात हलक्या स्वरूपात राहणार आहे. साधारण आपण बघतो की 28 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होतील असा या मॉडेलचा अंदाज आहे. हे ढग साधारणपणे 28, 29, 30 अशी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पुन्हा वातावरण बदलू शकतं. परंतु आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे आणि त्याचवेळेस उत्तर भारतात WD असल्यामुळे ही वातावरण निर्मिती होते आहे. त्याचवेळेस आपण हे बघतो की मध्य भारताच्या दिशेने WD एप्रिलच्या सुरुवातीलाच सरकण्याची शक्यता आहे. त्याचवेळेस बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात पावसाची स्थिती बदलते आहे. हे एकूणच बघता एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस वाढू शकतो का असा थोडा अंदाज बघावा लागणार आहे. आपण सध्याचा अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये केवळ गडचिरोली जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरणासाठी अनुकूल परिस्थिती सध्या आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 1012 हेक्टोपास्कलचं वातावरण तयार झालं आहे, त्यामुळे हवेचा दाब थोडा कमी आहे आणि त्यामुळे थोडं विदर्भाच्या दिशेने सध्या पावसाळी वातावरण 2-3 दिवस राहण्याची शक्यता आहे. हे वातावरण 18-19ला पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार नांदेड पूर्व, निर्मल, आदिलाबाद, पुसद, उमरखेड, वणी, चंद्रपूर या भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. आज यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. हे वातावरण नागपूर आणि अमरावतीच्याही काही भागात थोड्याफार प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. तर बघतो गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आज आहे. गोंदियाच्या उत्तरेला काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर 18 तारखेलाही राहील, परंतु एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता याचा कमी होऊ लागला आहे. या मॉडेलने गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण 19लाही दाखवलं आहे. महाराष्ट्रात 19लाही थोडंफार पावसाळी वातावरण विदर्भाच्या दिशेने राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात त्याचा चांगला प्रभाव राहील असा अंदाज आहे. वातावरणात बदल होतो आहे, मात्र हे वातावरण 20 तारखेलाच पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपेल. 20 तारखेपासून पुढे जवळपास 26 तारखेपर्यंत पुन्हा पावसाळी परिस्थिती लगेचच तयार होईल असं वाटत नाही. परंतु काही मॉडेल 28 तारखेनंतर पुन्हा पावसाळी परिस्थिती दाखवत आहेत. महाराष्ट्रात 25-26 तारखेला देखील हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.